नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। केज तालुक्यातील नांदूरघाट येथील प्रल्हाद थोरात यांचा 12 वर्षाचा समर्थ नावाचा मुलगा मागच्या 15 दिवसापासून बेपत्ता आहे। प्रल्हाद थोरात यांचे कुटुंब विभक्त आहे आणि म्हणून ते आपल्या 2 मुलांसह आणि वृद्ध आईवडिलांसह नांदूरघाट येथे राहतात आणि दिव्यांग असतानाही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मात्र 24 मे रोजी दुपारी 4:30 दरम्यान समर्थ आणि त्याचे आजी आजोबा घरी असताना समर्थ हा वडिलांकडे जातो म्हणून घराच्या बाहेर पडला, मात्र पुन्हा तो परत आलेला नाही। रात्रीही परत आला नाही म्हणून त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही। म्हणून प्रल्हाद थोरात यांनी केज पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली। केज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर केज पोलीस स्टेशनचे PSI आनंद शिंदे यांच्याकडे हा तपास दिला। आनंद शिंदे यांनीही अनेक ठिकाणी याचा शोध घेतला, मात्र अद्यापपर्यंत समर्थ कुठेही आढळून आलेला नाही, त्याचा पत्ता लागलेला नाही। समर्थ नावाचा मुलगा मागच्या 15 दिवसापासून बेपत्ता आहे म्हणून दिव्यांग असलेल्या पित्याला मोठी काळजी लागली असून आपला मुलगा कधी परत येईल या चिंतेत ते आहेत। 15 दिवस झाले, अद्यापही कुठे आढळून आला नाही। कुठे जर कुणाला दिसला तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आलेले आहे। सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू